नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवत आहे मेसमध्ये एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, एकदम कवळी लुसलुशीत कोथिंबीर आहे आणि साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला ही कोथिंबीर। तर मी ते साफ करून घेतलेली आहे, धुवून पण घेते लगेच। तर धुवून मी आता ही कोथिंबीर साईडला ठेवलेली आहे निथळण्यासाठी। आता इथं तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया वडीसाठी लागणारं। तर 10-12 इथं मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरची घेतलेली आहे मी, एक कांडा इतका लसूण घेतलेला आहे। तर इथं थोडीशी कोथिंबीर वडी आपल्याला तिखटच बनायची आहे म्हणून मी जास्त मिरच्या वापरलेल्या आहेत। त्यानंतर 1 चमचा इतका ओवा घेतलेला आहे, 1 चमचा इतका मी इथं जिरा घेतलेला आहे। आता हे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मी 1 चमचा। झाकण लावून आता हे चांगलं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर मी मिक्सरला वाटून साईडला ठेवलेलं आहे जे वाटण होतं वडीचं ते। आता जी कोथिंबीरीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे, तर आता ही बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर जास्त मोठी मोठी चिरायची नाही आहे, बारीक चिरायची आहे। म्हणजे कोथिंबीर वडी कट करताना चुरा होत नाही आहे, अख्खी कोथिंबीरची वडी निघते मग। तर इथं बारीक चिरून कोथिंबीर घेतली आपण। आता इथे एक ताट घेतलेलं आहे मी मोठं आणि त्यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता याच्यामध्ये टाकत आहे मी बेसन पीठ। तर मी 1 वाटी इथं मोठी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता 1 वाटी बेसन पीठ घेतले म्हटल्यानंतर 1/2 वाटी छोटी मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे। तांदळाचं पीठ नक्की टाका, त्यांनी एकदम क्रिस्पी कुरकुरीतपणा वडीला येतो। 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1/2 चमचा इतका हिंग टाकलेला आहे। आता याच्यामध्ये मी जे वाटून घेतलेली वाटण होतं ते याच्यामध्ये टाकून घेते आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। पहिलं याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, हातानेच मिक्स करून घ्यायचं, कारण की कोथिंबीर आपण धुतल्यामुळं ती ओलसर असती म्हणून पहिल्यांदा मळून बघायचं पाणी लागतंय की नाही। तर इथं थोडं पाण्याची गरज लागती मला, तर मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं ज्याच्यामध्ये वाटण वाटलं होतं ते, आणि थोड्या पाण्याचा वापर करून हे मस्त असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला आणि मस्त असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा, जास्त पातळ पण ठेवायचा नाही आहे। आता इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे 1 चमचा इतकं मी, आणि ते तेल ह्या पिठाला चांगलं लावून घ्यायचं, मग हाताला पीठ चिटकत नाही आहे वडीचं। आता मळून आता याच्या आपल्याला ना अशा छोट्या छोट्या वळकुट्या बनवायच्या आहेत। तुम्ही थापून पण बनवू शकता, ताटामध्ये थापून वाफवलं तरी चालेल, पण मी ते अशा लांबट लांबट वळकुट्या बनवून घेणार आहे, जशा आपण आळूची वडी बनवतो तशा। तर अशा पद्धतीने मी हातावरती शेप देऊन घेतला आहे। तर सर्व वड्या मी अशाच शेप देऊन घेते। तर इथे बघा, मी अशा सर्व वड्या ज्या आहेत अशा शेप देऊन ठेवलेल्या आहेत वळकुट्या। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या करू शकता। तर आता इथं एक चाळण घेते मी आणि त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे आपण जे भाजीला तेल वापरतो तेच तेल मी या चाळणीला लावलेलं आहे आणि ह्या ज्या वळकुट्या आहेत कोथिंबीर वडीच्या त्याच्यामध्ये ठेवून घेतल्यात मी। आणि आता काय करायचं, ह्या ताटावरती असं घट्ट झाकण लावून घ्यायचं, वाफ बाहेर निघली नाही पाहिजे, म्हणजे पटकनी वडी वाफळते। आता मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे टोपामध्ये, त्याच्यावरती हे ताट ठेवून दिलं मी चाळण, आणि आता 15 ते 20 मिनटं चांगली वाफून घेतलं। तर इथं आपली वडी वाफवलेली आहे मी चेक केली तर, मस्त शिजलेली आहे। आता ही खाली काढून थंड करून घेतली मी, बघू शकता मस्त अशा वळकुटे आपल्या शिजलेल्या आहेत कोथिंबीर वडीच्या। आता ह्या कट करून घ्यायच्या आहेत। आता कट करताना ना धारदार सुरी वापरायची, म्हणजे चुरा पडत नाही आहे वडीचा, म्हणजे अशा मस्त अशा वड्या कट होतात। मग कोथिंबीर याच्यासाठी तुम्हाला सांगते मी बारीक चिरायची, कारण की वडी चिरताना ना मग कोथिंबीरचा असा धागा सुरीला अटकतो आणि त्याची चुरा पडतो मग, म्हणून कोथिंबीर बारीक चिरायची, म्हणजे वड्या पण कट करताना चांगल्या व्यवस्थित होतात। तर अशा पद्धतीने हे कट करून घेतल्यात मी। आता साईडला तेल गरम करून घेतलं होतं कढईमध्ये, त्यामध्ये लगेच सोडून वड्या घेतल्यात। आता इथं मी डीप फ्राय केलेल्या आहेत वड्या तेलामध्ये, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शालो फ्राय केल्या तरी पण चालतील थोड्याशा तेलामध्ये। तर इथं मी तेल गरम करून त्याच्यामध्ये सोडून घेतले आणि गॅस स्लो ठेवून व्यवस्थित अशा ह्या फ्राय करून घेतल्यात, एकदम क्रिस्पी कुरकुरीत होऊपर्यंत चांगल्या फ्राय करायच्या, म्हणजे आतून कच्च्या राहत नाही आहेत आणि खाण्यासाठी पण टेस्टी लागतात। मग आता हे झालेले आहेत तर आपण काढून घेऊया, आणि जी पहिली बॅच आपण फ्राय केलेली आहे कोथिंबीर वडीची
तशीच तीच प्रोसेस फॉलो करून आपण सर्व वड्या फ्राय करून घेऊया। तर मस्त अशा कुरकुरीत अशा होतात त्या आणि टेस्टी पण लागतात तेवढ्याच। तर आता दुसरी ही बॅच मी तेलामध्ये सोडून घेतली आणि गॅस पहिल्यांदा फास्ट केला, फास्ट गॅसवरती चांगलं तेल गरम करून घेतलं आणि वडी सोडून परत स्लो करून ह्या मस्त अशा आलटी पलटी करून फ्राय करून घेतलेले आहेत। तर आपल्या इथं कुरकुरीत मस्त अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे मंडळी, एकदम असा कुरुम कुरुम आवाज येतो एवढ्या क्रिस्पी झालेली आहेत। कोथिंबीर वडी मी बनवली होती मेजच्या मुलींच्या ताटांना, तर त्यांना खूप आवडली, एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाली होती आणि झटपट बनवली, जास्त सामग्री लागत पण नाही आहे। तर मंडळी ही कोथिंबीर वडी तुम्हाला बनवलेली कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आणि जर माझी कोथिंबीर वडीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।